वन पर्यटनाला बळकटी देण्यासाठी बुलढाणा अर्बनचा पुढाकार। जंगल सफारीसाठी बुलढाणा अर्बनने दिली 3 वाहने। वृक्षाचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे, त्याचबरोबर नैसर्गिक ठेवा जोपासला जावा यासाठी बुलढाणा अर्बन परिवाराने पुढाकार घेत बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वन पर्यटनाला चालना देण्यासाठी 3 वाहनांची व्यवस्था केली आहे। पर्यटकांना या वाहनांच्या माध्यमातून जंगल सफारी घडविण्यात येणार आहे। वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक वसंत साबळे यांच्या हस्ते आज 1 जानेवारीला या 3 वाहनाचे लोकार्पण करण्यात आले। त्या ठिकाणी चांगली व्यवस्था नाही, बुलढाणा शहरातून ज्या लोकांना जायचं असेल त्यांच्यासाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी दररोज सकाळी आणि दुपारी 2 वेळा त्या जेप्सी ज्या गाड्या जातील आणि ज्यांना कोणाला जायचं असेल वर बघायला जंगलची सफारी करायला ते या ठिकाणी जाऊ शकतात। एखाद्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून असा उपक्रम राबवणं म्हणजे ही महाराष्ट्रातली आणि भारतातली पहिली घटना आहे। बुलढाणा पण नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम राबवत असते, त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं। आपण आज सुरुवातीला 3 जिप्सी घेतलेल्या आहेत, तसे आपल्याला 5 जिप्सीची परवानगी वन विभागाने दिलेली आहे, पण आज आपण या ठिकाणी 3 जिप्सी सुरू केलेल्या आहेत। कदाचित जर लोकांची इच्छा झाली तर राहिलेल्या 2 गाड्या आम्ही खामगाव किंवा शेगावहून पण सुद्धा या सुरू करू शकतो, कारण की शेगावला सुद्धा बरेच म्हणजे भारतातून त्या ठिकाणी भाविक येतात, तर त्यांना सुद्धा रात्री ट्रेन असते, दुपारी वेळ असतो, ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात। आणि हे बुलढाणा जिल्ह्याचं जे वन वैभव आहे जग वन